मुंबई कोणाची हा प्रश्न विचारलाच तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचं उत्तर असेल मुंबई फक्त आणि फक्त मराठी माणसाचीच, यामध्ये कोणाचंही दुमत नसेल. मात्र मुंबई मराठी माणसाची बोलत असताना मुंबईत मराठी माणूस किती उरलाय याचा विचार मुंबई ताब्यात घेण्यासाठी लढणारे नेते करतायत का, हा प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे. राजकारण करत असताना मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी होत चाललाय, याकडे मराठी नेत्यांचं दुर्लक्ष होत आहे. सद्यस्थितीचा विचार केला तर मराठी माणूस बऱ्यापैकी उपनगरात ढकलला गेलाय. तो उपनगरातील मराठी माणूस हळूहळू मुंबई लगतच्या ठाणे, बदलापूर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये स्थायिक होताना दिसतोय. थोडं भूतकाळात जाऊन मुंबईत नेमकी मराठी माणसाची स्थिती काय होती पाहूयात. 1961 मध्ये मुंबईत मराठी बोलणाऱ्यांची संख्या 42.75% होती आणि हिंदी भाषिक 7.96% होते. तर गुजराती भाषिकांची टक्केवारी 19.9% इतकी होती. त्याखालोखाल उर्दू, कोकणी, तमिळ भाषा बोलणाऱ्यांची संख्या होती. आजच्या घडीला सर्व संदर्भ बदलले गेलेत. 1981 मध्ये मुंबईतला मराठी टक्का वाढून तो 45.97% गेला. हिंदी भाषिकांचा टक्का वाढून 10% गेला आणि गुजराती लोक 17.64% आले. 2011 मध्ये झालेल्या शेवटच्या जनगणनेत हिंदी भाषिकांची संख्या वगळता मराठी गुजराती भाषिकांची संख्या लक्षणीयरित्या रोडावल्याचं दिसून येतं. म्हणजेच 2011 मध्ये मराठी भाषिकांची टक्केवारी 35.40%, हिंदी भाषिक 7.5% 28.56% आलेत. तर गुजराती 11%, उर्दू, कोकणी, तमिळ, कन्नड भाषिकांची संख्या वाढलेली नसल्याचं दिसून येत. आता तर 2011 जनगणनेलाही 10 वर्ष उलटून गेलेत. म्हणजेच आता तर 2011 होऊनही भयानक परिस्थिती असू शकते. त्यामुळे मुंबईतून मराठी माणूसच हद्दपार होत असेल तर त्याला राजकीय स्वार्थासाठी मराठीच्या मुद्द्यावर मांडणारे सर्वच राजकीय पक्ष आणि नेते जबाबदार आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. फक्त निवडणुकांमध्ये मुंबई मराठी माणसाचीच बोलण्यापेक्षा मुंबईत मराठी माणसाला स्थिरस्थावर करण्यासाठी प्रयत्न करा. तरच मराठी माणसाबद्दलच आणि मुंबईसह महाराष्ट्राबद्दलच तुमचं प्रेम खरं असल्याचं सिद्ध होईल. अभय कुमार देशमुख, द बेस्ट थिंग टीम, मुंबई. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.